सिमेंटच्या जंगलात वन्यजीवांचे अपघात होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. भक्ष्याच्या शोधात बाहेर निघालेल्या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागतोय. पुणे मुंबई महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू झालाय. पुणे मुंबई जुन्या महामार्ग कामशेडच्या आहिरवडे गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका सांबरचा मृत्यू झाला आहे. रस्त्यावर वन्य प्राण्यांचा अपघाती मृत्यू होण्याची मावळातील ही पहिली वेळ नसून यापूर्वीही अनेकदा पाण्याच्या शोधात पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुगती मार्गावर बिबट्या, तरस, भेकर आणि आज सांबर यांसारखे वन्य प्राणी अपघातात ठार झाले आहेत. निसर्गातील जंगलतोड आणि वाढतच चाललेल्या सिमेंटच्या जंगलामुळे चारा पाण्याच्या शोधात वन्य प्राणी भटकत महामार्गावर येतात आणि सैरभैर धावण्याच्या नादात अपघातात होऊन मृत्यू पावतात. रस्ते विकास महामंडळ आणि IRB ने महामार्ग लगत संरक्षण जाळे व अन्य कुठलेही उपाययोजना केल्या नसल्यामुळे प्राण्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. हा पूर्ण वाढीचा नर सांबर रस्ते ओलांडताना मृत्युमुखी पडला अज्ञात वाहनाने ठोकर दिल्यामुळे. याला कारण आपले जे रस्ते विकास महामंडळ किंवा IRB हे ज्या संस्था आहेत त्यांनी वन्य प्राण्यांच्या अधिकार क्षेत्रात जे जमीन अधिग्रहण केलं आणि विकास केला याच्यामध्ये विकास करताना पूर्णपणे वन्य प्राण्यांना दुर्लक्ष केलं. यांच्यासाठी संरक्षक जाळ्या बसवल्या नाहीत किंवा यांच्यासाठी महामार्ग ओलांडण्याचे जे क्रॉसिंग टनेल्स असतात हे रेकमेंडेड असताना पण यांनी केलेले नाहीत. पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं.